अकरावी मध्ये आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पाहिलेली आहे, त्याचे एक्झाम्पल्स आणि डेफिनेशनवरून काही स्टँडर्ड फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले आहेत. तसंच ती चार रूल घेतलेले आहेत, ॲडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, मल्टिप्लिकेशन रूल आणि डिव्हिजन रूल. आता बारावीमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन घेणार आहे. आता सुरुवातीला आपण कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते पाहू आपण. आता कंपोजिट फंक्शन किंवा त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन ऑफ द फंक्शन. आता काय म्हणतो आपण, इफ एफ फ्रॉम ए टू बी अँड जी फ्रॉम बी टू सी आर टू फंक्शन्स. आता कॉम्पोजिट फंक्शनसाठी पहिल्या फंक्शनचा कोडोमेन आणि सेकंड फंक्शनचा डोमेन हे दोन्ही काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, तरच ते दोन फंक्शन्स आपल्याला कॉम्पोजिट फंक्शन डिपेंड करते. आता काय म्हटलं आपण, एफ फ्रॉम ए टू बी अँड जी फ्रॉम बी टू सी आर टू फंक्शन्स, देन कॉम्पोजिशन ऑफ एफ अँड जी इज डिनोटेड बाय जी कॉम्पोजिशन ऑफ एफ अँड इट इज गिवन बाय जी कॉम्पोजिशन एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स. बरं, आता पहिलं फंक्शन एफ आहे, सेकंड फंक्शन जी आहे, तर आपण इथं कॉम्पोजिशनमध्ये घेताना सुरुवातीला जी घेतला इथं, नंतर एफ घेतलेला आहे, परंतु एफ सुरुवातीला ऑपरेट होतोय आणि नंतर जी. पहिलं फंक्शन एफ आहे म्हणून तो पहिल्यांदा ऑपरेट होईल, सेकंड फंक्शन जी आहे ते काय होईल, सेकंड नंबरला ऑपरेट होईल. म्हणून एफ आणि जीचं कॉम्पोजिशन काय घ्यायचं, जी कॉम्पोजिशन एफ, आणि एफ जी आणि एफ असेल तर सुरुवातीला एफ येईल, एफ कॉम्पोजिशन जी. पहिलं फंक्शन सेकंड दुसऱ्या ठिकाणी येईल, दुसरं फंक्शन पहिल्या ठिकाणी येईल, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण कॉम्पोजिट फंक्शन किंवा फंक्शन ऑफ द फंक्शन. आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला थेरम दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण चेन रूल. आता काय चेन रूल आहे, इफ वाय इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय अपॉन डी यू इन टू डी यू बाय डी एक्स. आता फंक्शन कसे दिले, वाय इज अ फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, असं आपल्याला चेन दिलेले आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, चेन रूल म्हणतो आपण. ठीक आहे, यू इज अ फंक्शन ऑफ यू, वाय इज अ फंक्शन ऑफ यू अँड यू इज फंक्शन ऑफ एक्स, बट वी हॅव टू फाईंड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय झालं, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय. आता डी वाय बाय डी एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण घेऊ शकत नाही, कारण वाय हे यूचं फंक्शन आहे, म्हणून वायचं डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घेतो आणि इन टू यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण यू काय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे. मग हा फॉर्म्युला आहे, आता तो आपण फॉर्म्युला डिराईव्ह करू आपण. आता आपला वाय इज अ फंक्शन ऑफ यू, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे आता काय होतं, जर यू मध्ये काही चेंज झाला एक्स मध्ये तर यू मध्ये चेंज होणार आहे, यू मध्ये चेंज झाला तर वाय मध्ये चेंज होणार आहे, असे ते सिक्वेन्स असणार आहे. जर एक्स मध्ये चेंज असेल तर तो यू मध्ये चेंज होईल, आणि यू मध्ये चेंज होत असेल तर तो वाय मध्ये चेंज होणार आहे. सुरुवातीला एक्स मध्ये चेंज होणार आहे, आपण सुरुवातीला काय म्हणू, लेट डेल्टा एक्स इज इन्क्रीमेंट इन एक्स देन. आता काय म्हणतो आपण, एक्स मध्ये चेंज झाला तर यू मध्ये, आणि यू मध्ये झाला तर वाय मध्ये चेंज होणार आहे. आता एक्स मध्ये जर डेल्टा एक्स चेंज होत असेल तर आपण काय घेऊ, यू मध्ये घेऊ डेल्टा यू आणि वाय मध्ये डेल्टा यू, देन डेल्टा यू इज इन्क्रीमेंट इन डेल्टा यू अँड डेल्टा वाय इज इन्क्रीमेंट इन वाय. बर, आता डेल्टा एक्स म्हणजे काहीतरी चेंज असेल, तो समजा 0.02 असेल तर त्याच्या प्रमाणात यू मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे, त्याच्या प्रमाणात वाय मध्ये डेल्टा वाय एवढी इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे डेल्टा एक्स, डेल्टा यू आणि डेल्टा वाय इथं काय येते, तर ते नंबर असणार आहेत. ठीक आहे, आपण काय म्हणतोय, डेल्टा एक्स एक्स मध्ये चेंज होत असेल तर वाय मध्ये, यू मध्ये, यू मध्ये होत असेल तर वाय मध्ये. समजा जर डेल्टा एक्स 0 असेल तर, इफ डेल्टा एक्स टेन्स टू 0, जर डेल्टा एक्स 0 होत असेल तर हे चेंज सुद्धा काय होणार आहेत, फिनिश होणार आहेत. म्हणजेच काय, एज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0 अँड हेन्स डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. जर डेल्टा एक्स 0 झाला तर डेल्टा यू आणि डेल्टा वाय सुद्धा काय होणार आहेत,
0 होणार आहेत. ठीक आहे, बरं. आता काय म्हटलं आपण, डेल्टा यू, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे काय आहेत, इन्क्रिमेंट आहेत, म्हणजे नंबर्स आहेत. मग आता हे नंबर्स मी काय करतो, इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, आता डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हा एक रेशियो आहे, दोन नंबरचा रेशियो आहे, त्या दोन्ही नंबरला काय करतो मी डेल्टा यू ने मल्टिप्लाय करतो. डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय डेल्टा यू. नाऊ टेक लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. आता जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो लिमिट घेतलं आपण दोन्ही साईडचं, तर काय झालं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. बरं, आता राईट साईडला काय करायला, दोन टर्म सेपरेट टर्म आहेत इथं इन टू मध्ये, दोघांचं सेपरेट लिमिट घेऊ आपण. इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, दोघांचं आपण सेपरेट लिमिट घेतला. आता इथं डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आहे, इथं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो आहे, इथं मात्र अपॉन डेल्टा यू आहे, इथं मात्र डेल्टा एक्स टेन्स टू झिरो आहे. पण आपण सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू झिरो, म्हणजेच काय होईल इथं, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू, आता तिथे काय आलं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, दोघांचा आपण सेपरेट लिमिट घेतलेली. पण आता इथं डेल्टा एक्स आहे अपॉन इथं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो आहे, पण इथं मात्र डेल्टा यू आहे, इथं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो आहे, इथं जर डेल्टा यू असेल तर इथं डेल्टा एक्स पाहिजे, डेल्टा यूच पाहिजे. मग आता सुरुवात काय म्हटलं, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू झिरो, म्हणजे आता हा काय होईल, दिस लिमिट इज रिप्लेस बाय डेल्टा एक्स रिप्लेस बाय डेल्टा यू इज इक्वल टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आता पहा, थेरमचं स्टेटमेंट आपल्याला काय म्हटलंय, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वायचं विथ रिस्पेक्ट टू यू आणि यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे, सिन्स यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, सॉरी, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देअरफोर बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डीवाय अपॉन डी यू इज इक्वल टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू अँड डी यू बाय डी एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. म्हणजे काय म्हणतो आपण, ही लिमिट म्हणजे डी यू बाय डी एक्स आहे आणि ही लिमिट म्हणजे डी वाय बाय डी यू आहे. आता हे दोन्ही लिमिट आपण काय करू, इथं पुट करूयात आपण, तर या बाजूस मी कॅन्सल करतो. आता पहा, आपली लेफ्ट साईड काय आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, आता इक्वल टू काय म्हणतो आपण, लिमिट डेल्टा एक्स यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इज अ डी वाय बाय डी यू डी वाय अपॉन डी यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स डी यू अपॉन डी एक्स. म्हणजे तुम्ही काय करतो, इथं ह्याला इक्वेशन वन म्हणतो, याला इक्वेशन आपण टू घेऊ, याला इक्वेशन थ्री, आणि ते काय म्हणतो मी, फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री.
किंवा काय म्हणून आपण पुट इक्वेशन 2 अँड 3 इन इक्वेशन 1 बरं आता काय झालं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय du इनटू du बाय dx आता इथं राईट साइड इज अ टोटल डिफरेंशिएशन किंवा टोटल डेरिव्हेटिव्ह आहे ती आता दोन्ही साइड इक्वल आहेत लेफ्ट साइड इक्वल टू काय आहे राईट साइडचा जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल आणि मध्ये इक्वल टू साइन असेल तर लेफ्ट साइड सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय झालं पाहिजे एक्झिस्ट झालं पाहिजे सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साइड एक्झिस्ट देअरफोर डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट साइड इज ऑल्सो एक्झिस्ट अँड देअरफोर आता लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज अ डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय अपॉन डी यू into du by dx this is a proof आता थिअरम विचारताना दोन मार्कसाठी थिअरम विचारतात आणि जर चार मार्कसाठी विचारलं तर दोन मार्कांसाठी थिअरम आणि ह्याच्यावर दोन मार्कांसाठी एक्झाम्पल विचारतात आता चेन रूल मध्ये आपण काय म्हटलेलं आहे इफ y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज अ फंक्शन ऑफ x देन dy by dx is equal to dy upon du into du by dx आता हे दोन फंक्शन साठी आपण घेतले डेरिव्हेटिव्ह आपण हे किती पर्यंत कंटिन्यू करू शकतो आपण तर किती फंक्शन साठी 3 4 5 6 असे आता समजा मी काय म्हटलं तर इफ y इज अ फंक्शन ऑफ u u इज अ फंक्शन ऑफ v अँड v इज अ फंक्शन ऑफ x अँड वी हॅव टू फाइंड dy by dx इज इक्वल टू आता काय y इज अ फंक्शन ऑफ u देअरफोर we can take derivative of y with respect to u dy by du u is a function of v therefore into derivative of u with respect to v du by dv into v is a function of x dv by dx ye teen sathi jale samja char function gitle apan y is a function of u u is a function of v v is a function of w and w is a function of x then dy by dx equal to the y is a function of u therefore dy by du into u is a function of v therefore du of r dv into v is a function of w dv by sorry dv by dw into w is a function of x dw by dx म्हणजे आपण एकापेक्षा दोन पेक्षा जास्त फंक्शन ला सुद्धा चेन रूल वापरू शकतो आता आपल्याला हेच चेन रूल हाच रूल म्हणजे तीन फंक्शन असतील चार फंक्शन असतील पाच तर तो आपल्याला चेन रूल आपल्याला काय करायचा आहे परत परत यूज करायचा आहे काय स्टँडर्ड फंक्शन घेतले आपण आता तेच स्टँडर्ड फंक्शन आपण थोडे रिपीट करू आपण आता कालच्या प्रमाणे काय करतो मी वाय फंक्शन दिलेलं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स ते फंक्शन रिपीट होतील आणि आपल्याला चेन रूल कसा वापरतात ते पाहतील आपल्याला आता फर्स्ट फंक्शन आपण घेतलं वाय वायचं फर्स्ट फंक्शन काय म्हणतो आपण एक्स रेस टू एन आणि एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय करतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन आता तेच कंपोजिट फंक्शनमध्ये काय देतील एक्स येतील एफ ऑफ एक्स रेस टू एन आता एफ ऑफ एक्स मे बी साईन एक्स कॉस एक्स मे बी रेस टू एक्स ए रेस टू एक्स काही फंक्शन असेल किंवा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह असेल रेस टू एन असं आपल्याला देतील आता आपल्याला माहिती आहे एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन सेम फॉर्म्युला ह्याला वापरायचं त्या फंक्शनला सुद्धा एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन आणि फक्त काय करायचं ते इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय dy बाय डी एक्स इन सॉरी dy बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स त्या फॉर्म्युलाप्रमाणे म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन बाय डायरेक्ट मेथड म्हणतो आपण फक्त त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचं आता पहिला आपण एक्स रेस टू एन घेतला होता आता सेकंड सेकंड फंक्शन काय घेतो आपण साईन एक्स आता साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स आता चेन रूलमध्ये विचारताना काय विचारतील
sin f of x. Adhaya f of x kaya asel, same cha pramane sin of 2x plus 3. Kya sin of e raised to x. Sin of, vajhi hachya bracket madhe, ita x ahe, x ahe vajhi aplele te kaya dil lai, f of x. Ata apna maite, sin cha derivative kaya, cos e. Ata sin f of x cha derivative kaya, cos f of x. Derivative tis gaya cha, fakta into kaya kaya cha, d by dx of f of x. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फक्त मल्टीप्लाई करायचं. तिसरा फंक्शन काय घेतलं आपण cos x. आता cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे sin x. बर आता आपल्याला सेम ते cos x चा डेरिव्हेटिव्ह cos x च्या ऐवजी काय घ्यायचं चेन रूल साठी cos f of x. आता इथं जर f of x असला x ठिकाणी f of x त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त मल्टीप्लाई करायचं. cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin ते आहे तेच राहणार आहे sin f of x into d by dx of f of x. बर नंतरचं फंक्शन काय आहे sin cos tan x. आता tan x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे tan x चं डेरिव्हेटिव्ह आहे x पर x. बर x ऐवजी काय घ्यायचं आपल्याला tan f of x. बर आता tan f of x चं डेरिव्हेटिव्ह काय त्याला d by dx घेतो मी d by dx of d by dx. d by dx म्हणजे काय derivative with respect to x d by dx of d by dx of tan f of x. आता tan चे derivative म्हणजे आपल्याला काय sec sec square म्हणजे इथे काय येणार आहे sec square f of x into d by dx of f of x. नंतर fifth sec x. sec x चे derivative काय आहे sec x into tan x. आता sec x ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे तर sec f of x घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx of sec f of x. आता sec चे डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपला sec into tan. आता x ऐवजी काय घेतो आपण f of x sec f of x into tan f of x आणि into चेन रूल म्हणून काय करायचं तर d by dx of f of x. बर sec नंतरचं काय फंक्शन आहे y dy by dx. बरं आता सिक्स्थ फंक्शन काय घेतो मी sec नंतर cosec. आता cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस cosec x इंटू cot x. बरं आता आपल्याला काय करायचं चेन रूल साठी d by dx ऑफ cosec f of x. आता cosec चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक x ऐवजी काय घेतलं आपण f of x इंटू कॉट f of x इंटू d by dx ऑफ f of x. आणि सेवन्थ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे कॉट x. कॉट x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर x. आता आपल्याला x ऐवजी काय घ्यायचं आहे f of x घ्यायचं आहे d by dx ऑफ कॉट f of x इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर f of x इंटू d by dx ऑफ f of x. बर नंतरचं प्रश्न काय घेतलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज अ e raised to x. आता x ऐवजी आपल्याला चेन रूल साठी काय देतील d by dx ऑफ e raised to f of x. आता e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय e raised to x e raised to f of x into d by dx of f of x. नंतर काय समजा a raised to f of x sorry a raised to x पण लागेल मी a raised to x चे डेरिव्हेटिव्ह काय a raised to x into log a. बर आता आपल्याला काय घ्यायचंय d by dx of चेन रूल साठी घ्यायचंय a raised to f of x. आता a raised to f of x चे डेरिव्हेटिव्ह काय पहिल्यात आहे तसंच घ्यायचंय e raised to f of x into log a and into d by dx of f of x. Next येतो आता root x. root x चा डेरिव्हेटिव्ह काय घेतले आपण 1 upon 2 root x. आता इथे काय करतो मी फक्त d by dx of root f of x is equal to 1 upon 2 root f of x
into d by dx of f of x असे प्रमाण म्हणजे चिन्ह लिहिचे म्हणजे स्टँडर्ड फंक्शन जे फक्त त्याच्या ठिकाणी काय होते x च्या ठिकाणी फक्त f of x होते प्रत्येक ठिकाणी x च्या ठिकाणी f of x x च्या ठिकाणी f of x त्या f of x ने फक्त मल्टीप्लाय करायचे त्याला म्हणतो आपण चेन रूल म्हणतो आपण ठीक आहे आपण काय करायचे वरचे एग्जांपल घेऊयात